चोरट्यांनी भाजी विक्रेत्या महिलेच्या घरातील दागिने आणि रोख रक्कम असा सुमारे दोन लाख रुपये किमतीचा ऐवज दिवसा लांबवला कोल्हापुरातील दत्तोबा शिंदे नगरमध्ये मार्च महिन्यात ही घटना घडली मात्र करवीर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली त्यामुळे संबंधित महिलेनं वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दाद मागितली वरिष्ठांच्या आदेशानंतर तब्बल दोन महिन्यानंतर याबाबतचा गुन्हा दाखल झालाय असा आरोप फिर्यादी महिलेनं केलाय कोल्हापुरातील सुर्वेनगर इथल्या दत्तोबा शिंदेनगरमध्ये पूनम घोडके या दोन मुलं आणि आईसह राहतात त्या भाजी विक्रीचा व्यवसाय करतात नऊ मार्च दोन हजार अठरा रोजी त्यांचा लहान मुलगा प्रथमेश घरी होता पूनम घोडके भाजी विक्रीसाठी गेल्या होत्या या दरम्यान चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश करून कपाटातील गंठण नेकलेस चेन आणि झुबे असे दागिने तसंच वीस हजार रुपये असा सुमारे दोन लाख रुपये किमतीचा ऐवज लंपास केला ही बाब लक्षात येताच पूनम घोडके यांनी करवीर पोलीस ठाण्यात धाव घेतली मात्र पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला नाही त्यामुळे त्यांनी पोलीस, पोलीस उपाधीक्षक सूरज गुरव यांची भेट घेतली त्यांनी आदेश दिल्यानंतर बुधवारी रात्री करवीर पोलिसांनी हा गुन्हा नोंदवून घेतला पोलिसांनी टाळाटाळ ताल केल्यानं गुन्हा नोंदवण्यास तब्बल दोन महिने उशीर झाल्याचा आरोप घोडके यांनी आहे